कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा. दिशा भविष्यातील शिक्षणाची. श्रोत्या नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. आपण जाणून घेतोय मुलांचं शिक्षण आणि त्यांच्या भविष्यातील करिअर बाबत वाई येथील दिशा अकॅडमीचे संचालक प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून. मागील भागात आपण शारीरिक आणि मानसिक काळजी यांच्याबद्दल बोलत होतो. मानसिक काळजीतले आपण काही स्पेसिफिक पॉईंट्स कव्हर केले होते. त्याच्यातले तुमचा वैयक्तिक मित्र परिवार आणि कुटुंबाबद्दलचे केअरिंग कसं स्वतः घ्यायचं आणि कसं न्यूट्रल राहायचं याच्या अगदी बेसिक गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आता तिसरा आणि महत्वाचा भाग आहे तो तुमची बौद्धिक काळजी घेणं. बौद्धिक काळजी याचा अर्थ ही एक्झामशी कनेक्टेड आहे. आपण शब्दशः अर्थाकडे न जाता त्याचं ऍप्लिकेशन बघूया की या सगळ्या अकॅडमिकशी कनेक्टेड काळजीमध्ये काय. तर तुमचं वाचन आणि लेखन हा आता सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे की जो परीक्षेच्या शेवटच्या काही दिवस अगोदरचा असणारा भाग आहे. वाचनामध्ये स्पेसिफिक तुम्हाला अभ्यासाची बैठक इम्पॉर्टंट आहे म्हणजे रिडिंगसाठीची बैठक इम्पॉर्टंट आहे आणि रिकॉल होणं महत्वाचं आहे. या रिडिंगमध्ये तुम्हाला बैठकीसाठी आपण मागेही यापूर्वी बोललोय की आता तुमची कुठलीही रिडिंगची बैठक ही मिनिमम 1.5 तास आणि मॅक्सिमम 4.5 तास या स्लॉटमध्ये ती असायलाच पाहिजे. किंवा 4.5 तासापर्यंत तुम्ही रिडिंग आयदर त्याबरोबर रायटिंगचं प्रॅक्टिस एकसाथ करू शकता. पण रिडिंग जर पकडलं तर कमीत कमी 1.5 तास तरी तुमचा वाचनाचा 1 स्ट्रोक स्लॉट पाहिजे. याचं कारण असं की तुम्ही काय वाचताय किंवा कंटेंट किती वाचताय हा तुमच्या मेंदूला तुमच्या विचारांना आणि परत शरीराला तो तितक्या वेळ सहन होतोय का तो तितका तुम्हाला अंडरस्टँड होतोय का हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जाणीवपूर्वक एका वेळेची वाचनाची बैठक ही तुमची 1.5 तासापर्यंत न्या ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वाचन असेल तिथं. याबरोबर दुसरा त्याला पार्ट येतो तो रिकॉलचा आहे. कारण बैठकीमध्ये किंवा वाचनाशी कनेक्टेड येतो तो रिकॉल आहे आणि एक्झाम ही सगळी तुमची रिकॉलवर डिपेंड आहे. तुम्ही कितीही वाचलं तरी तुम्हाला किती आठवतंय याच्यावर सगळी संपूर्ण एक्झाम तुमची डिपेंड असणार आहे. त्यामुळे रिकॉल टेक्निक हा मेन सगळ्यात या परीक्षा पद्धतीचा किंवा तुम्हाला रिझल्ट देण्यातला सगळ्यात की पॉईंट आहे आणि याच्यासाठी तुम्हाला खूप काळजीपूर्वक काम करावं लागेल. सो रिकॉलसाठी तुम्ही प्रोसेसमध्ये काही गोष्टी कराल ज्यांचं उजळणी किंवा आठवण्याची प्रक्रिया चांगली नाही असं ज्यांना वाटतंय की मला 2-3 दिवस आठवत नाही तिथं. आता स्पेशली आपण त्याचं कॅल्क्युलेशन मागं पण पाहिलं होतं. आत्ताही आपण त्यात थोडंसं कॅल्क्युलेशन पाहू शकतो की आठवण्याची प्रक्रिया किती तासांची आपल्याला अगोदर कळायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता तर परीक्षेच्या आधल्या किती तास तुमचा अभ्यास होतो आणि तर किती तासानंतर तुम्हाला आठवायचा असतो. तर सरासरी कॅल्क्युलेट केलं की तुम्ही 10-10:30 एक्झामला गेलात तर त्या एक्झामच्या दिवशी जे सकाळचे 3-4 तास रात्री झोपण्याचे तुमचे 6-7 तास आणि आदल्या दिवशी जे 8-10 तास असं म्हणजे 14-18 तास या 14-18 तासांच्या दरम्यान केलेला अभ्यास तुम्हाला पेपरच्या त्या 3 तासात आठवायचा असतो. म्हणजे रिकॉल मेमरी 16-18 आवर्सची तुमची स्ट्रॉंग असायला पाहिजे. मग आत्तापासून तुम्ही सराव करा मागच्या 16-18 तासामध्ये तुम्ही काय काय अभ्यास केलात, केलेल्या अभ्यासाचं रिकॉल करणं आणि ते थोडक्यात पॉईंट मध्ये मांडणं, वेळ आठवणं, जागा आठवणं, विषय आठवणं, स्पेसिफिक पॉईंट आठवणं हे सगळं करायचा प्रयत्न करा आणि ते तुम्ही शॉर्ट मध्ये मांडायचा प्रयत्न करा. हे रिकॉल टेक्निक तुमच्या ब्रेनसाठी अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. आणि त्याला कनेक्टेड दुसरा भाग आहे तो म्हणजे तुमच्या लेखनाचा, रायटिंगचा. यामध्ये 2 गोष्टी येतात. एक तर आठवत आठवत लिहिणं आणि आठवून लिहिणं अशा 2 पार्ट आहेत. आठवून लिहिण्यामध्ये काय होतं की पूर्णपणे एक कॉन्सेप्ट आठवायचा आणि नंतर तो कंटिन्युअस लिहायचा. आणि आठवत आठवत लिहिणं याचा अर्थ एक वाक्याला तुम्ही 3-4 शब्द आठवत आठवत तुम्हाला ते लिहिता येऊ शकेल. पेपर लिहिताना पण हे असंच तुमचं घडणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचा पेपर लिहित असाल तेव्हा स्पेसिफिक असं घडतं की काही मुलं पूर्ण उत्तर आठवायचा प्रयत्न करतात, उत्तर अख्खं आठवल्यानंतर कंटिन्यू लिहितात, तर काही विद्यार्थी हे थोडं थोडं आठवून थोडं थोडं लिहित जातात. या 2 पैकी तुम्ही कुठल्या प्रकारात आहात हे स्वतःला पहिले चेक करा की मला एखादं कुठपर्यंत क्वेश्चन्स किंवा किती सेंटेन्स किती स्टेटमेंट मला आठवतात आणि मग मला लिहिता येतं. जो फॉर्मॅट जो टाईप तुम्हाला लक्षात येतो तुमचा स्वतःचा त्याच स्टाईलनं आता तुमचं लिखाणाचं पण प्रॅक्टिस असायला पाहिजे या 2 पैकी कुठल्या तरी एक प्रकाराचं. आणि अजून एक लिखाणमध्ये तुम्हाला आता आवश्यक आहे ते म्हणजे एनर्जी नोट्स आपण त्याला म्हणूया, मायक्रो नोट्स त्याला म्हणता येऊ शकेल, की जे सगळे सब पॉइंट्स असतील तुमच्या ह्या रिकॉलमध्ये रिव्हिजनमधले आणि हे सब पॉइंट्स एक्झामच्या आदल्या दिवशी आयदर त्या सकाळी तुम्हाला हे उजळणी करताना अतिशय उपयोगी पडतील. त्यामुळे रायटिंगमध्ये तुमचे हे एनर्जी पॉईंट्स एक इम्पॉर्टंट असणार आहेत. अशा प्रकारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ह्या 3 प्रकारच्या काळजी व्यवस्थित घेऊन तुम्ही तुमच्या एक्झामच्या चांगली तयारी करून एक्झामला फेस करू शकाल. पुढील भागात आपण राहिलेल्या 15 दिवसांवर कसा अभ्यास करायचा याच्यावर चर्चा करूया. दिशा अकॅडमीच्या यशस्वी प्रवासात 85% विद्यार्थ्यांना मिळाला आहे महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रवेश. तर 42% विद्यार्थ्यांची MBBS आणि 25% विद्यार्थ्यांची निवड BDS साठी झाली आहे. या वर्षीच्या MHT CET आणि NEET 2019 क्रॅश कोर्स साठी ऍडमिशनची नोंदणी सुरू झाली आहे. त्यासाठी स्कॉलरशिप मिळवण्याची संधी देखील आहे, तेव्हा आजच नोंदणी करा.
दिशाच्या या 60 दिवसांच्या क्रॅश कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे अनलिमिटेड ऑनलाईन मॉक टेस्टचं प्रॅक्टिस, अर्थात याचबरोबर दिशाच्या एक्सपर्ट फॅकल्टीज, परफेक्ट स्टडी मटेरियल, दररोज 8 तासांची तयारी, हॉस्टेल सुविधा, मेस, माफक फी आणि मर्यादित जागा ही वैशिष्ट्ये आहेतच. रजिस्ट्रेशनसाठी दिशाच्या 777-502-44-41 या क्रमांकावर जरूर संपर्क साधा. या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ॲडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.